औरंगाबाद शहरातील खेळाडूंना आता रणजी दर्जाच्या मैदानावर खेळता येणार आहे. खेळाला चालना देण्यासाठी गरवारे मैदानाचं नूतनीकरण करण्यात आलं असून रणजी दर्जाचं मैदान तयार करण्यात आलं आहे. आज खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अतुल सावे यांच्या हस्ते मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं. 1997 महानगरपालिकेच्या जागेवर गरवारे समूहाकडून हे स्टेडियम उभारण्यात आलं होतं. त्यावेळी खासदार मोरेश्वर सावे आणि आमदार चंद्रकांत खैरे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. आज नूतनीकरणानंतर त्याचं उद्घाटन करण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे आणि मोरेश्वर सावे यांचे पुत्र आमदार अतुल सावे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलत असताना खासदार चंद्रकांत खैरे यांनी मैदान खासगी कार्यक्रमाला देऊ नका, शिवाय मैदानावर फक्त लेदर बॉलच्या मॅचेस खेळल्या जाव्यात अशा सूचना केल्या. जानेवारीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या T20 मॅचेस होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर गरवारे मैदानाची खेळपट्टी बनवण्यात आली आहे. 5 एकर मैदानावर 11 धावपट्ट्या तयार करण्यात आल्या असून प्रत्येक धावपट्टीच्या बाजूला 4 सराव खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. तसेच ग्राउंडवर बर्मुडा ग्रास लावण्यात आला आहे. त्यासाठी अंडरग्राउंड स्पीकलर सिस्टीम बसवण्यात आली आहे. तत्कालीन महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकुरिया यांच्या पुढाकारातून गरवारे स्टेडियमच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी 1,32,00,000 रुपये खर्च करण्यात आले. मुंबई येथील अर्चना सर्व्हिसेस या कंपनीकडून हे सर्व काम करण्यात आलं आहे. आज याचं लोकार्पण करण्यात आलं.